नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाइव न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे दादा झालंच नाही तर ते येऊन इथं बळजबरी त्यांनी करायचा प्रयत्न केला. आम्ही इथं बसलो होतो, जागा आमची आहे म्हणल्यानंतर मी कुठं आम्ही तिथं जाऊ नाही का? कुळं आहेत ते तिथं भय वाटतात, त्यांनी भय वाटू नाही का त्यांची जागा? त्या भागातले जे रहिवासी त्यांनी तिथं येऊ नाही का? आणि ज्यांचा काही संबंध नाही इकडनं तिकडनं बोलवले लोकं इथं काय याचं काय कारण आहे? गोंधळ करायचं काय कारण काय काय कारणच नव्हतं ना. जमाव करायचं म्हणलं तर पाहिजे तेवढं जमाव करू शकतो ना. आणि त्यातनं उद्देश काय, त्यातनं उद्देश म्हणजे त्याच्या मागचं ह्यांचं उद्दिष्ट काय होतं? म्हणजे दादा झालंच नाही तर ते येऊन इथं बळजबरी त्यांनी करायचा प्रयत्न केला. आम्ही इथं बसलो होतो, जागा आमची आहे म्हणल्यानंतर मी कुठं आम्ही तिथं जाऊ नाही का? कुळं आहेत ते तिथं भय वाटतात, त्यांनी भय वाटू नाही का त्यांची जागा? त्या भागातले जे रहिवासी त्यांनी तिथं येऊ नाही का? आणि ज्यांचा काही संबंध नाही इकडनं तिकडनं बोलवले लोकं इथं काय याचं काय कारण आहे? गोंधळ करायचं काय कारण काय काय कारणच नव्हतं ना. जमाव करायचं म्हणलं तर पाहिजे तेवढं जमाव करू शकतो ना. आणि त्यातनं उद्देश काय, त्यातनं उद्देश म्हणजे त्याच्या मागचं ह्यांचं उद्दिष्ट काय होतं किंवा त्यातनं काय साध्य काय करायचं आहे ह्यांना दाखवायचं की किती मी शक्तिशाली आहे? आम्हाला कुठं काय नारळ दगड ठेवला, नारळ फोडला, फटाकड्या वाजल्या, भूमिपूजन होतं काय? उलटं आमचं भूमिपूजन आम्ही करून घेतलं. ह्या भागातल्या लोकांना जे नवीन केंद्राच्या शासनाच्या ज्या माध्यमातून ज्या स्कीम्स आहेत त्या आणण्याकरता त्याच्या त्यांना जागा लागणार आहे, त्यांना बाकी सगळं डेव्हलपमेंट करता त्यांना लागणार आहे ते त्याकरता. प्रत्येक वेळेस सांगायचं प्लॉट्स प्लॉट्स, इथं काय प्लॉट्स करायला? मग मी काय काय कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर आहे. प्रत्येक वेळेस प्लॉट प्लॉट, ह्यांनी प्लॉट्स किती पाडले लावा तुम्ही एम आय डी सीमध्ये बघा किती प्लॉट्स ह्यांनी लोकांच्या अक्षय दमदाटी करून घेतलेत. लाज वाटले पाहिजे काच ग्रामपंचायतच्या मालकीची आहे तर ते डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतील ना. असं काय करता तुम्ही? त्याचं हे आहे का ते आहे का? मालकीची जागा त्यांच्यात तुमच्या ह्याच्यात येतं ना. ठराव त्यांनी केला आहे, आता जसं जसं कुठल्या कुठल्या योजना मंजूर तर तसं करतील ना. काय त्यांनी परत अगोदर झालं की ही योजना ही ती योजना इथं ही ती मंजुरी मिळू दे, मग ती योजना कुठं करायची त्या अनुषंगाने ते जागा बघतील आणि करतील. काय माहिती तर यांचं न्यायालय म्हणजे काय फार जगापलीकडचं न्यायालय असते, काय अलॉट बिलॉट काय झालेलं नाही. कागदपत्र सांगतात दाखवतात की त्यांचं स्टे ऑर्डर आहे, हे ते ऐकायचं नाही म्हणल्यानंतर काय करणार? उद्या आम्ही तक्रार दाखल करणार ना, दाखल करणार ना आमच्या जागेत. त्यांनी काय करायचं त्यांना करू दे, त्यांना अधिकारच नाही मुळात. जागा माझी आहे, कुळं ते आहेत आणि हे लोक तिथले ग्रामपंचायत त्यांचे, त्यामुळे ते राहणार त्यांचे घरच तिथे दिसतात सगळे. ते येणारच ना, त्यांच्यावर आले लोक ते का आले? त्यांचा अधिकार काय म्हणजे कशा करता आले? तर काय शिवेंद्रराजेंचं आणि त्यांच्या तमाशगिरी तमाशा मंडळांचं छोटा कुवार त्यांनी तमाशा केला. चांगलं काम करा लोक तुम्हाला हे करतील. उगी असं तमाशा करून लोकांची सहानुभूती किंवा लोक तुम्हाला येत नाहीत, लोक नावं ठेवतल्या पलीकडं काय करत नाही. आणि ह्यांचं काय एवढं पोलीस पथक असं कधी होतं? कोण आलं इथं? कोण आलं रे? कोण आलं? गाडी कोणाची आहे तिथं? बत्तीची कोणाची आहे? कोण हे कोणाची अंडर आहे सगळे? सिटी कुठे आहे सर? शाहसाहेब कुठे पात्रा? निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाइव्ह न्यूज. धन्यवाद.